नमस्कार। आपण आता आहोत रोह्याच्या हनुमान टेकडीवरती। या हनुमान टेकडीच्या पायऱ्या आपण आता चढत जातोय। रोह्यातलं एक छान फिरण्यासारखं ठिकाण आहे। अशा पायऱ्यातून आपण आता वरती आलेलो आहोत। हा बघा, टेकडीवरनं दिसणारं नयनरम्य निसर्गरम्य दृश्य। रोह्यातील अनेक मंडळी दररोज सकाळ संध्याकाळ या हनुमान टेकडीवरती फिरायला येत असतात। रोह्यामध्ये जी पाहुणे मंडळी येतात ते पाहुणे मंडळी या हनुमान टेकडीवरती दर्शनाला येतात। तो हे रोह्याचं ग्रामदैवत श्री धावीर महाराज। या हनुमान टेकडीवरूनही खाली धावीर महाराजांच्या दर्शनाला जाता येतं। या टेकडीवरून दिसणारं हे सुंदर दृश्य। आपण आता हळूहळू हनुमान टेकडीवरती श्री मारुतीरायांच्या दर्शनाला जात आहोत। या वरपर्यंत येण्याकरिता या अशा पायऱ्या केलेल्या आहेत। आता देऊळ बंद असल्यामुळे आपल्याला आज जाता येत नाही आहे। बाहेरनं आपण मारुतीरायचं दर्शन घेऊ। जय श्रीराम, जय मारुतीराया। इथून दिसणारं हे संपूर्ण रोहा शहर। आता झूम तुम्हाला मी करून दाखवतोय। हे झूम केल्यानंतर हा जो तुम्हाला पूल दिसतोय हा रोहा शहरात येण्यासाठीचा पूल आहे। ती जी नदी दिसते ती रोह्यातली कुंडलिका नदी। हा उतरण्याचा आणखीन एक दुसरा मार्ग। आपण मगाशी पायऱ्यांच्या रस्त्याने आलो होतो। हा आता रस्ता जो आहे उतरणारा आपण आता दुसऱ्या रस्त्याने उतरतोय। हा दुसरा रस्ता थेट डांबरी सडकेला मिळतो, त्या रस्त्याने आता आपण जातोय। हनुमान टेकडी चढणं उतरणं हा एक छान चांगला व्यायाम आहे। शेजोवाचा हा भाग आपल्याला कसा वाटला जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि शेजोवा चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया शेजोवाच्या नव्या भागात। तोपर्यंत नमस्कार।